नमस्कार, माझं नाव गौरी गणेश नाठे. मी महाराष्ट्रामधून महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामधील सायखेडा या गावात माझं कमल गार्मेंट्स नावाने कपड्यांचं दुकान आहे. तर आत्ता हे जे मी बोलती आहे हे माझं प्रेझेंट आहे. तर याच्या हा जो बिझनेस आहे, हा जो व्यवसाय आहे कपड्यांचा, हा मी 2 वर्षांपूर्वी सुरू केलेला आहे. आणि त्याच्या अगोदर जे माझी जी एक लाईफ स्टोरी आपण म्हणू शकतो की प्रत्येकाच्या एक सक्सेस मागे काहीतरी स्ट्रगल असतो, तसंही माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. मी बाय प्रोफेशन एक टीचर आहे. तर माझं जे लग्न आहे ते खूप म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी झालेलं आहे. आणि त्यानंतर माझं त्यावेळेला एज्युकेशन पण पूर्ण नव्हतं आणि लगेच माझ्यावर संसाराची जबाबदारी आली, तरीही मी ती पेलवली. आणि त्यानंतर वय कमी असल्यामुळे थोडंसं बऱ्याच गोष्टींना मला फेस करावं लागलं. आणि त्यातली त्यात माझं एज्युकेशन पण पूर्ण नव्हतं आणि मला शिकण्याची खूप जास्त आवड होती. आणि त्यावेळेला फायनान्शियल कंडिशन म्हणजे बरी असल्यामुळे मला ते तिथे पूर्ण नाही करता आलं. पण लग्न झाल्यानंतर माझे जे हस्बंड आहे ते खूप सपोर्टिव्ह मला मिळाले. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी मला पुढचं एज्युकेशन कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी मला एनकरेज केलं. आणि त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर नवीन आणि सर्व घरातल्या जबाबदाऱ्या आणि पुढे कॉलेज कसं करायचं तो पण माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता. तरीही मी ठरवलं की नाही, मला माझं एज्युकेशन पूर्ण करायचं आहे. सो त्यानंतर मग माझे जर्नी सुरू झाली की मी मग त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं, तेही पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर मी बीएड डिग्री घेतली. माझं इंग्लिश सब्जेक्ट आहे. सो मी त्यानंतर माझं बीएड कम्प्लीट झाल्यानंतर मी 2 वर्ष शाळेमध्ये जॉबही केला. आणि हे सगळं चालू असताना लग्न झालं. त्यानंतर मग माझा 1.5 वर्षाचा मुलगा होता, त्याला सांभाळून मला हे सगळं करायचं होतं. आणि सपोर्टिव्ह असं कोणी नसल्यामुळे, म्हणजे माझ्या हस्बंडचा सपोर्ट होता पण मुलाला सांभाळण्यासाठी माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता की कसं मी हे सगळं मॅनेज करणार. तरीही मी जॉब करून त्याला त्याच स्कूलमध्ये टाकून आणि त्याचं मी पूर्ण केलं. त्यानंतर जे टीचिंग फील्डमध्ये आपण म्हणतो की पाहिजे तेवढं इन्कम आपल्याला तिथून नसतं, म्हणजे एक फार तर फार आपण एक साधंसं लाईफ त्याच्यामधून जगू शकतो. पण माझा स्वभावाप्रमाणे की मला लाईफमध्ये सक्सेस व्हायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, मग त्याच्यासाठी कितीही मेहनत करायची गरज पडली तरीही माझी त्याच्यासाठी तयारी होती. आणि तेच मग मी घरातून माझे ट्युशन स्टार्ट केले आणि मग त्याला माझं टीचिंग चांगलं असल्यामुळे हळूहळू खूप चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि त्यानंतर मी परमनंटली म्हणजे जॉब पूर्ण सोडून आणि मी पूर्ण वेळ हा टीचिंग प्रोफेशन म्हणजे ट्युशनसाठी द्यायला सुरुवात केली. मग त्यानंतर मी माझे प्रोफेशनल इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं. त्यामध्ये मी रेग्युलर ट्युशन्स पण घ्यायचे, इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस पण घ्यायचे. त्यामुळे माझं चांगलं नाव व्हायला लागलं आणि जम माझा खूप चांगला बसला, म्हणजे मुलांना समजत होतं, माझी क्वांटिटी वाढायला लागली आणि माझं इन्स्टिट्यूट ग्रोथ व्हायला लागलं. आणि अचानक आपण म्हणतो ना, एवढं सगळं चालू असतं आणि मग अचानक काहीतरी येतं. मग आता हे कोरोना काही माझ्या स्वतःच म्हणजे पर्सनल नाही आहे, तो हे सगळ्यांना त्या गोष्टीला फेस करावं लागलं आहे. त्यासाठी मी एकटी फेस करणारी नाही आहे. बरेच असे शिक्षक असतील किंवा अजून कोणी, बऱ्याच जणांचे जॉब गेले कोरोनामुळे, किंवा मग बऱ्याच जणांचं सेम माझ्यासोबत पण घडलं की माझंही जे चांगलं चालू होतं त्याच्यामध्ये अचानक मला स्टॉप करावं लागलं. 2 वर्ष पूर्णपणे क्लासेस बंद झाले, त्यामुळे थोडंसं मग घरी काय करणार एक्झॅक्टली. इन्कम बंद झालं, क्लासेस बंद झाले आणि जे नेहमी वर्कमध्ये त्यांना घरी शांत बसणं काही पॉसिबल नाही आहे, ते काहीतरी करण्यासाठी धडपड करणारच आहे. तर त्यानंतर मग माझ्या म्हणजे घरी असल्यामुळे मला वेळ मिळायचा, मी मोबाईलचा वापर करायला लागले आणि मग त्याच्यातूनच यूट्यूबमधून मग मला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघायची मला सवय लागली. आणि मग त्यातूनच मग माझ्या डोक्यात कल्पना आली की नाही, आपण आपला व्यवसाय सुरू केला पाहिजे. म्हणजे ह्या व्यवसायाची कल्पना मला पूर्वीपासून होती पण कुठून सुरुवात करायची हा खूप मोठा प्रश्न होता. माझं स्वतःचं प्रोफेशन असल्यामुळे मला ते डायरेक्टली सोडून आणि नवीन बिझनेसमध्ये यायला थोडासा प्रॉब्लेम येणार होता. पण एक मला एक संधी चालून आली की लॉकडाऊन आहे, मग आता घरी बसण्यापेक्षा आपण हा बिझनेस का नाही सुरू केला पाहिजे. तर मग मी ते व्हिडिओ, आणि काहीच कल्पना नाही, बॅकग्राऊंड नाही कशाचं, कपड्यांबद्दल फक्त आपल्याला कपड्यांची क्वालिटी कळते पण तो घ्यायचा कुठून, सुरू कसं करायचं याची काहीही आयडिया मला नव्हती. तर मग मी यूट्यूबच्या माध्यमातून मग मी अजमेरा फॅशनपर्यंत पोहोचले. आणि मग त्यानंतर मला कळालं की आता हे एवढं तर माहीत होतं की सुरतमध्ये साड्या बनतात
पण चांगली क्वालिटी कुठे मिळणार, किंवा मग आपल्याला एक्झॅक्टली सगळं, म्हणजे आता आपण शॉप सुरू करणार म्हणजे ऑल टाईपचं मटेरियल आपल्याला ठेवावं लागणार आहे, मग एकाच छताखाली आपल्याला कुठे मिळणार एवढं सगळं? मग आता प्रत्येक व्हरायटीसाठी आपण वेगवेगळ्या जागेवर फिरत बसायचं का? तर मग मी त्या यूट्यूबमध्ये अजमेरा फॅशनचं जे नाव ऐकलं आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली. मग मी रोज एक एक दोन दोन व्हिडिओ त्यांची बघत गेले. तर मला वाटलं की एवढं सगळं व्हिडिओमध्ये आपण बघतोय, ठीक आहे, व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात का नाही जाऊन बघितलं पाहिजे? व्यवसाय तर करायचा आहे, मग आपल्याला फिरावं तर लागणार आहे, एकदा व्हिजिट तर करावीच लागणार आहे. सो मग मी ठरवलं की नाही, आपण आता यांना डायरेक्टली तिथे जाऊन व्हिजिट करूया. सो मग मी तिथे गेली, त्यानंतर मग पूर्ण त्यांचं जे मार्केट आहे ते मी पूर्णपणे आधी पूर्ण बघून घेतलं. त्यानंतर आता एक लेडीज आहे म्हटल्यावर लेडीजच्या कपड्याची जी पारख आहे ती चांगली असते, मग आपल्याला लगेच कळतं की कोणत्या कपड्याचं क्वालिटी कशी असते, काय असते. आणि त्याच म्हणजे मी आधी पूर्ण व्हिजिट केलं, सगळं बघितलं, मला त्यांची क्वालिटी पण आवडली आणि जी साडीची लांबी रुंदी ते पूर्णपणे एक्सप्लेन करतात, आपल्याला दाखवतात त्यांचे अकॉर्डिंग टू स्टेट, म्हणजे एका राज्याप्रमाणे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. मग महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या साड्या चालतात, त्यानंतर यूपीमध्ये कोणत्या चालणार, गुजरातमध्ये कोणत्या चालणार, अशा प्रकारचे डिपार्टमेंट त्यांच्याकडे, म्हणजे याच्यासाठी आपल्याला एक मदत होते की आपण जर महाराष्ट्रातले तर मग महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या साड्या चालणार आहे हे आपल्याला तेच डिपार्टमेंट आपल्याला शो करणार, म्हणजे आपल्याला त्या साड्या सेलिंग करायला पण जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी ज्या गृहिणी आहेत किंवा अजून काही जॉब वगैरे करतात, मला त्या गृहिणींना असं सांगायचं आहे की एक लेडीज जी आपण हाऊसवाईफ म्हणून बोललं जातं की ती पण काहीतरी करू शकते. म्हणजे आता माझं तर सेटल होतं सगळं, पण कोरोनामुळे मला अजून एक बिझनेस सुरू करावा लागला. तर जे कोणी घरी असेल किंवा तुम्ही आज जॉब करत असाल आणि आपल्याला माहिती आहे की लेडीजचं जे आहे की मुलांना सांभाळून हे सगळं करावं लागतं, मग बऱ्याचदा आपण जेव्हा जॉब सुरू करतो तर जॉबमध्ये डिफिकल्टीज येतात की मुलांना सांभाळायला कोणी असेल तर ठीक आहे, पण नसेल तर मग त्यावेळेला खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो की मुलांकडे लक्ष द्यायचं की जॉब करायचा. मग हा बेटर ऑप्शन तुमच्यासाठी आहे की तुम्ही घरातून सुद्धा सुरू करू शकतात, म्हणजे तुम्ही मिनिमम हा असा बिझनेस आहे की तुम्ही मिनिमम अमाऊंटमध्ये सुद्धा हा बिझनेस सुरू करू शकतात, म्हणजे तुम्ही सगळं घरदार सांभाळून तुम्ही हा व्यवसाय करू शकतात. आणि मी करू शकते, म्हणजे मी करू शकले का करू शकले की माझ्यामध्ये एक प्रकारची जिद्द होती की नाही मला वेगळं काहीतरी करायचं आहे. तर माझं बाय प्रोफेशन वेगळं असूनही मी या बिझनेसमध्ये आली आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस पण होऊन दाखवलं आहे. 2 वर्षात मला इतका चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे, माझे जे गिराईक आहे ते सुद्धा समाधानी आहेत. तर माझं तर असं म्हणणं आहे की बऱ्याचदा म्हणजे आपण फक्त घरात फक्त चूल आणि मूल एवढं न करता आपण काहीतरी वेगळं लाईफमध्ये केलं पाहिजे असे या मताची तर मी आहे. ओके, सो माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर त्याचं पूर्णपणे तुम्ही एकदा नॉलेज घ्या, पूर्णपणे माहिती मिळवा, एकदा जिथे आपल्याला माल परचेस करायचा आहे तिथे एकदा जाऊन तुम्ही व्हिजिट करायला हरकत नाही आहे. जेव्हा तुम्ही स्वतः बघाल त्यावेळेला तुमची क्वालिटी तुम्हाला कळेल. तर माझं एकच सांगणं आहे की प्रत्येक गृहिणीने किंवा प्रत्येक लेडीजने बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. थँक्यू.